जिल्हा राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट उघडून चक्क पैशाची मागणी केल्याचं उघडकीस झालेलं आहे. राष्ट्रवादी विधान परिषदेचे माजी आमदार आनंद ठाकूर यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट उघडून त्याच फेक अकाउंटवरून पैशाची मागणी करण्याचं ऑनलाईन पैसे खात्यात टाकण्याची फेसबुकवरून मागणी संबंधित अनोखळी इस्मावरती वाणगाव पोलीस ठाण्यात माजी आमदार आनंद ठाकूर यांनी तक्रार दाखल केलेली आहे. राष्ट्रवादी विधान परिषदेचे माजी आमदार आनंद ठाकूर यांच्या नावानं फेसबुकवर फेक अकाउंट उघडून त्याच फेक अकाउंटवर पैशाची मागणी करण्यात आली. ऑनलाईन पैसे खात्यात टाकण्याची फेसबुकवरून मागणी संबंधित अनोळखी इसमावरती करण्यात आली. यासाठी वाणगाव पोलीस ठाण्यात माजी आमदार आनंद ठाकूर यांनी तक्रार दाखल केली असून या नागरिकास आवाहन करून जर असे मेसेज कोणास आल्यास सदर इसमाला प्रतिसाद न देता तात्काळ वाणगाव पोलीस स्टेशन अथवा नजीकच्या पोलीस स्टेशनला माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय. काल संध्याकाळी माझ्या मुलाला काही लोकांनी लक्षात आणून दिलं का माझ्या नावाचं फेसबुकचं अकाउंट उघडून माझा स्टेटसला फोटो वापरून आणि लोकांकडे पैशाची मागणी केली जाते आणि हे फेक अकाउंट आहे लक्षात सगळ्यांच्या आलेलंच होतं. तरीही मी त्या बाबतीमध्ये पोलिसांना फोनवर सूचना दिली आणि आज जाऊन त्या ठिकाणी केस देखील दिलेली आहे. सायबर सेलकडे त्याचा वर्ग होईल आणि त्याचा शोध घेतला जाईल. तरी माझ्या नावाच्या फेसबुकच्या अकाउंटवरून कोणाकडेही पैशाची मागणी झाली तर त्या बाबतीमध्ये पोलिसांनाही कळवलं तर चांगलं होईल. पण मला तरी त्याची कल्पना द्यावी आणि त्या बाबतीमध्ये पोलीस शोध घेत आहेत. लवकरात लवकर जो कल्प्रिट आहे ज्याने हे केलेलं आहे तो सापडेल अशी अपेक्षा आहे. विनायक पवार, SBN मराठी न्यूज, पालघर.